काँग्रेस हा लॉटरी लागलेला पक्ष असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार हेच सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे असे मत भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले ते आलते येथे आयोजित पुणे पदवीधार व शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारात भाजपचे बूथ प्रमुख व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते पुढे बोलताना खासदार विखे पाटील म्हणाले की गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीच्या सरकारने पदवीधार व शिक्षक बंधू भगिनीच्या प्रश्नांकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले असून तिन्ही पक्षातील नियोजन शून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे असेही ते म्हणाले यावेळी त्यांनी पुणे पदवीदार मतदारसंघाचे संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघाचे जितेंद्र पवार यांना पसंती क्रमांक एक मतदान घेऊन विजयी होण्यासाठी बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगोले अशोकराव माने हिंदूराव शेळके बाळासाहेब गारे आदींनी मनोगत व्यक्त केले मेळाव्यात जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य इंगोले तालुकाध्यक्ष राजेश पाटील पृथ्वीराज यादव अमित घाट नाना जाधव नगरसेवक राजू इंगोले नगरात शहराध्यक्ष पंकज बुड्डे तालुका उपाध्यक्ष नारायण बिरंजे यांच्यासह हातकरंगडे नगरपंचायती नगरसेवक भूतप्रमुख प्रमुख प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते